नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मक्क्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघतोय. दिवाळीमध्ये आपण खूप साऱ्या प्रकारचे चिवडे बनवत असतो, तर सोफार आपण पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघितले, नाशिकचा चिवडा कसा बनवायचा ते बघितले, भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा तेही पाहिले. तर यावर्षी आपण मक्क्याचा चिवडा बनवूया. चिवड्याचा मका जो मिळतो तो त्यांना विचारायचा आणि घ्यायचा. आता हा आपल्याला तळून घ्यावा लागतो. कुठलाही चिवडा करताना आपल्याला इतर ते भाजून घ्यावं लागतं किंवा तळून घ्यावं लागतं. तर मक्याचा चिवडा आपल्याला तळून वापरावा लागतो. तर तेल गरम करायचं आणि त्यामध्ये हा चिवडा थोडा थोडा घालायचा. छान मस्त फुलतो हा. आणि एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं. चला तर मग इथे हा चिवडा बऱ्यापैकी तळून झालेला आहे. आता काय करायचं, आता शेंगदाणे घ्यायचं. शेंगदाणे तेलामध्ये घालायचे आणि तळून घ्यायचे. छान लालसर रंग येईपर्यंत खमंग शेंगदाणे तळून घ्यायचे. चला तर मग शेंगदाण्यांना मस्त असा लालसर रंग आलेला आहे. आता हे या तळलेल्या मक्क्यामध्येच घालायचे. हे झालं की काजू जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. काजू पण तळून घ्यायचं हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत. चला तर मग काजू पण मस्त तळून झालेले आहेत. आता हे काजू पण आपण या शेंगदाण्यावर घालून घेऊ. आणि आता कढीपत्ता. कढीपत्ता कसा तळायचा, एक गाळणी घ्यायची, त्यामध्ये कढीपत्ता घालायचा, म्हणजे तो काढायला सोप्पा पडतो. की कढीपत्ता पण आपण हा तळलेला या तळलेला मक्यावर घालू. हे सगळं तळून झालं की एका मोठ्या बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आणि काय करूयात, यामध्ये लाल तिखट घालायचं. गरम गरम असताना शक्यतो हे करायचं. हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण तळून घालू शकता, पण मला लाल तिखटाचा चिवडा आवडतो. त्यानंतर थोडंसं सैंधव मीठ किंवा चाट मसाला वापरला तरी चालेल, चटपटीत चव येते. त्यामुळे मीठ, मीठ बेताने घालायचं, कारण सैंधव मिठाला पण खारटपणा असतो. आणि पिठीसाखर. पिठीसाखरेने चव छान येते. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं. चला तर मग चिवडा इथे बनवून तयार आहे. व्यवस्थित मिक्स केलेला आहे. छानसे चटपटीत चव येते. या दिवाळीला नक्की बनवून बघा. मक्याचा चिवडा नाही, भाजक्या पोह्यांचं करून बघा, नाशिकचा फेमस असा चिवडा करून बघा, पातळ पोह्यांचं करून बघा. सगळ्या रेसिपीज मिळतील. दिवाळी स्पेशल प्लेलिस्ट पण आहे, ती पण तुम्ही फॉलो करू शकता. लाईक करायला विसरू नका. कमेंट, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.